आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. अर्ज माघारीच्या दिवशी एका उमेदवाराची माघार. चिकोली सदलगामध्ये 10 जण आजमावणार नशीब. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी चिकोली सदलगाम मतदारसंघातून एका उमेदवाराने माघार घेतल्याने तिथे आता 10 उमेदवार रिंगणात आहेत. येत्या 12 तारखेला होणाऱ्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी चिकोली सदलगाम मतदारसंघातून उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एका उमेदवाराने उमेदवारी मागे घेतल्याने एकूण 10 उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याची माहिती निवडणूक अधिकारी राजू मोगवीर यांनी दिली. यामध्ये काँग्रेस पक्षाकडून गणेश हुक्केरी, भारतीय जनता पक्षाकडून अण्णासाहेब जोल्ले, BSPकडून सदाशिव वाळके, भारतीय रिपब्लिकन पक्षाकडून अप्पासाहेब कुरणे, ऑल इंडिया महिला एम्पॉवरमेंट पार्टीकडून अन्नपूर्णा सुरकर, तर अपक्ष उमेदवार म्हणून जितेंद्र नेरले, दादासाहेब पाटील, मोहन मोटारवर, सुनील खोत, सोमनाथ हिरेमठ हे 10 उमेदवार आता निवडणूक रिंगणात आहेत. महानकारी न्यूज साठी चिकोडीहून राजू कोळी.